भारतीय जनता पार्टी आईच्या पत्रकार परिषदे बरोबर आसात एनआरआई कमिशनर तसेच भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नरेंद्र सावयकर तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे सेल आणि त्याचबरोबर प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळकर आणि तुम्ही सगळे पत्रकार बंधू भगिनी सगळ्यात पहिले हांव भारतीय जनता पार्टीच्या तर्फे भारतीय जनता पार्टीच्या तर्फे गोय सरकार डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाखाला जे चलता त्यांचे अभिनंदन करता. 18 दिवस फाटल्या दिसा विधानसभेचे अधिवेशन आशिल्ले. 18 दिवसाच्या अधिवेशनात अनेक प्रश्न त्याचबरोबर सरकारची कामगिरी जी असा ती कामगिरी तुम्ही सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी पळयल्ली असा. 24,844 कोटीचो अर्थसंकल्प जो मांडलो गेलो आणि ताका 5 महिन्यांचेच अनुदानित हे घेतिल्ले आणि ताजे नंतर उरिल्ले 7 महिन्या खातीर लेंथी अशी ही 3 आठवड्याची 4 आठवड्याची विधानसभा आशिल्ली. त्या विधानसभेच्या पटलाचेर अनेक प्रस्ताव आणि अनेक विधेयकं मंजूर झाली आणि या सगळ्या हातून भीतर सरकार म्हणून आपलो एक वेगळो ठसो हळूहळू मुखार येवपाक लागला. तो म्हटल्यार स्वयंकुंड बजेट. या बजेटान भीतर 24,844 क्रोर्साचे या बजेटान भीतर स्वयंकुंड हे बजेट असताना सुद्धा अर्थसंकल्प वो शिल्की असतो हाजेर कटाक्षांनी नजर दवरतना सुद्धा गोयान रेवेन्यू कसो वाडतो हाजेर लक्ष दितनाच गोयान ह्यो सगळ्यो येवजणे आणि लोकांकडे पावोवपा खातीर आणि त्याचबरोबर प्रशासन सुसुटी जावपाक लागून जो प्रचार आणि प्रचार असा ताजे कौतुक करतो. मुद्दम उल्लेख करता सरकार तुमच्या दारी हे चालूच उरतले हे वाक्य मुख्यमंत्री आणि बाकीच्या मंत्र्यांनी केला. शिकिल्लो मनीस असो तो नेटार वतानी पळयता पण त्याचबरोबर त्या गावांत गांवगिऱ्या वाठारांत भितर वचून स्वयंपूर्ण मित्र आसा ह्यो सगळ्यो गजाली सकयलपणे पावोवपा खातीर ती प्रयत्न करता ते कौतुकास्पद आसा. ह्या वर्सा चडशे हायलायट आशिल्ले ते तुम्ही पळयले कळत कशी तातूंत भितर G20ची समीट आमच्या गोंयांत 8 वेळा जाता आणि त्या खातीर सरकाराचं केंद्र सरकारचे 300 कोटीचे एलोकेशन आमकां फंड एलोकेशन आमकां मेळ्ळां. त्याचबरोबर नॅशनल गेम्सा खातीर आमच्या 235 कोटीचे एलोकेशनांत आमी गोंय हे एक सेंट्रली लोकेटेड ट्युरिझम डेस्टिनेशन आसात पण त्याचबरोबर इव्हेंट होस्ट करपा खातीर एक सगळ्यात बरे म्हणजे आता कन्व्हेन्शन सेंटरां त्याचबरोबर बरे बरे हॉटेल्स आणि बाकीच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरांत तातूंत भर पडल्या एक योग्य अशी जागा असा हाजेर शिक्कामोर्तब जाल्ले आसा. ग्रीन पॉलिसी प्रमोट करपाक ग्रीन सोर्स एनर्जी फॉर्मुलेट करपी म्हजी बस योजना सारखी म्हणजे एक हाय स्टँडर्ड आणि एक सकयल म्हणजे बारीकातल्या बारीक मनशाक पावपाक म्हणजे ताचो धंदो आसा पण त्याचबरोबर तो नुकसानीन जर वता जाल्यार सुद्दां ताका आदार दिवपा खातीर करपी त्या खातीर 25 कोटीचे एलोकेशन दवरपी साध्यातलो सादो एक कोण तरी जॉबाक जर स्पोर्ट्स पर्सन आसा ताका पयली तसो आवाको मेळनाशिल्लो आणि जॉब पळोवपाचो काय स्पोर्ट्सान भितर कौशल्य करप हे विचार करतालो. ताजे खातीर नॅशनल अवॉर्डी जो आसा गोल्ड मेडलिस्ट आसा नॅशनल गेम्सात तांचे खातीर जॉब हो ताजे प्रावधान करप. दिव्यांग लोकां खातीर तांच्या खातीर नवे डिपार्टमेंट एम्पॉवरमेंट करपाक लागून तयारी करप क्रिएशन ऑफ न्यू डिपार्टमेंट. त्याचबरोबर मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना आसतरी जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑनलाईन हाजे पासून सिस्टमातल्यान तयार केलं. 10% रिझर्वेशन स्टाफाक जीएचआर आशिल्ले जसे अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबल असतले फॉरेस्ट गार्ड असतले फायर फायटर एक्साईज गार्ड असतलो ह्यो काही मुख्य अशी थळ्यात अशी हे आसा ह्या सरकारान हे घेतलेले वैशिष्ट्य आसा. तुम्ही मुद्दामून पळयला की फाटल्या 18 दिवसांत वेगवेगळे विषय आशिल्ले त्या विषयाक सहज कौशल्यपूर्ण अशी सगळी उत्तरां आणि ताजेर व्यवस्थित डिबेट जावन सरकारान प्रत्येक गोष्टीचेर आपलो एक वेगळो असो ठसो म्हटलेलो आसा आणि तातूंत मागीर ते
बायलांच्या पासून जाणत्या वयस्क पर्यंत दिव्यांगा पासून स्पोर्ट्समॅन पर्यंत पर्यंत या सरकारान आपला पर्पुलेशन तिथेपर्यंत केले. बायलांच्या बाबतीत तक्रारी त्यांच्यो सुटावे करपा लागून म्हापसा आणि मडगाव अशी दोन स्टेशन करप असतली. मोपा सारखे कौशल्य केंद्र असं ते कंटिन्यू चालू दवरून पुढे येणारा सगळं जो एम्पॉवरमेंट करपा लागून तयार करप एम्प्लॉयमेंट ते असतले. किंवा सोसायटीचे एक्टात भितर म्हणजे जे विधेयक असा बील असा त्या बिलां भितर सोसायटीचे एक ऍडमिनिस्ट्रेटर नेमप किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॅनल निर्मित करून करप आणि तातूंत भितर दुरुस्ती केल्या अंडर सेक्शन 20A. हे इतले कारण असे अनेक सोसायटी असतात म्हणजे बारीकातले बारीक हे विषय आहे त्या मल्टी गेटेड कॉम्प्लेक्सात भितर फ्लॅट्स असतले किंवा आधी कोणाच्या ओल्ड सोसायटीज असतल्यो तो कोण तरी ऍडमिनिस्ट्रेट म्हणजे तो कोण तो मिनिट्स करत असतो आणि अनेक प्रकारचे जे बारीक बारीक जे गजाली असतात तातून भितर अमेंडमेंट करून एक त्यांना एक थाकाय दिल्ली असा. आणि ह्या खातीर सोसायटीचे ऍडमिनिस्ट्रेटर दवरून हे सगळे विषय जे असा ते व्यवस्थितपणे सुटावे करप. जर तर सोसायटीचे जे कोण कमिटी इलेक्टेड नियुक्त नॉमिनेटेड कमिटी असेल जर सारखी जर करणार झाल्या आणि एक आमकां सगळ्यांक कोमोदातीच्या जाग्याचेर एन्क्रोचमेंटाचे बिली तुम्ही पळयले त्या बिलाच्या संदर्भात भितर ठरावी झाले की अनेक जण कोण येतात रावतात आणि ज्या दिसा पर्यटन हळूहळू हांगाही गोयांनी भितर भयानक अशी परिस्थिती जावची न्ही ज्या जाग्याचेर भायल्या काही स्टेटींनी आम्ही अनेक प्रकार असे पळयले असा आणि तातूंत भितर एक सुटसुटीत अशी प्रक्रिया निर्माण करपा खातीर त्या जाग्या वयली एन्क्रोचमेंट काढपाक लागून त्या बिलां भितर अमेंडमेंट करून ते बील बील सादर करप हेही तुम्ही त्यातून पहिले. जे आमचे पुरातन असे हेरिटेज अशी जितली जितली गजाली असतात त्यो सांभाळपा खातीर प्रयत्न करपा लागून सरकाराने परत दिलेले. सो असे अनेक गोष्टी ह्या फाटल्या 18 दिसांच्या विधानसभेच्या हातून भितर मी पहिले जो जो प्रश्न जो कोणी निर्माण केलो त्या प्रश्नाक उत्तर दिवपा खातीर त्या मंत्र्यांनी तत्परतेने उत्तर देऊन त्या प्रश्न कसे सुटावे जावपाक जाय हाचो एक या फाटल्या 18 दिसांच्या पूर्ण अधिवेशनात तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून या जे 26,000 कोटीचे जे बजेट आशिल्ले अधिवेशन 5 महिन्यांच्या पुरवणी संदर्भातल्यान उरिल्ले ते बाकीच्यो 7 महिन्यांच्या अनुदाना खातीर जे ठरयले तातूंत जे डिस्कशन जाल्ले त्यानुसार फुडें वाटचाल करीत आसा. योग्य रितीन योग्य तरेन सरकारान या विधानसभेत केल्ल्या या कामगिरी बद्दल आणि त्याचबरोबर लोकांनी कडेन सकयल कडेन परपरेन करून पावपाक ज्यो येवजण्यो तयार केल्या त्या येवजणे खातीर भारतीय जनता पार्टीच्या वतीन या सरकाराच्या डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्यांचे सगळे साथीचे अभिनंदन करतात आणि सरकाराच्या या सगळ्या माध्यमातल्यान ज्यांना ताजो एक ताळेबंद हिशोब ज्यांना आम्ही म्हणतात ताजो कितें म्हणतात आमचे रिपोर्ट कार्ड त्या रिपोर्ट कार्ड घेऊन आम्ही प्रत्येकाच्या दारान वतातच त्यांना हे रिपोर्ट कार्ड घेऊन कितली कामां कितले तरेन ते पर्सेंटेजीस हे बजेट आम्ही जे वाढिल्ले असा स्वयंपूर्ण हे कोणाक बजेट एलोकेशन कितले केल्ले असा म्हणजे एक उदाहरण एक सांगता एज्युकेशन क्षेत्रान 4,323 करोडाचे बजेट आशिल्ले जे गेल्या वर्सा पासून ह्या वर्सान तातूंत भितर 19% इन्क्रीज आसा 18.54% इन्क्रीज आसा. सो ज्या जाग्याचेर योग्य गजाल घडपाक जाय त्या जाग्याचेर ते वाढिल्ले आसा. आर्ट अँड कल्चरच्या जाग्याचेर 27.48% बजेट वाढिले हेल्थान 18% बजेट वाढिल्ले आसा स्पोर्ट्स आणि त्या पर्सन भितर 152% बजेट वाढिले आसा. हे सगळे एलोकेशन करताना सरकारान तळागाळातल्या सगळ्यांची काळजी घेतलेली आसा आणि म्हणून एकदा परतून एक अभिनंदन करता आणि म्हणजे दोन उत्तर सांगते. हांव नरेंद्र सावयकरांचे कडेन मागता की त्यांनी पार्टीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या माहितीची आमकां सगळ्यांक खबर आसा की देशाच्या स्वातंत्र्याक 75 वर्षां पूर्ण जावन 75 वर्सां जातात आणि त्या निमतान आझादी का अमृत महोत्सवाच्या कार्यावळीच्या निमतान देशभरात भारतीय जनता पार्टीन वेगवेगळे कार्यावळी दवरलेले आसात. त्याचोच एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट म्हणजे फाल्यांच्यान 15 ऑगस्ट पर्यंत सगळ्या देशभरा भितर हर घर तिरंगा प्रत्येक घराचेर झेंडो लावचो अशा पद्धतीचे आव्हान भारतीय जनता पार्टीन सगळ्या जनतेक केल्ले आसा. गोंया भितर आम्ही जेव्हा विचार करतात त्यांना गोंया भितर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सगळ्या मतदारसंघांनी
आपले कार्यकर्ते असतले जनतेच्या मार्फत असतले सगळ्या मतदारसंघात भीतर अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणाचे झेंडे सगळ्याकडे लागतले त्याच्या खातीर सगळ्यांचे कार्यकर्ते आमचे प्रयत्न करतलेच. त्याचबरोबर बऱ्याचशा मतदारसंघांनी तिरंगा यात्रा जावपाच्यो असतात. त्या यात्रेच्या निमित्तानुय सगळे जनता जी आसा त्यांनी सगळ्यांनी तातूंत वाटेकार जावचे अशा पद्धतीचे एक आवाहन आम्ही या समयाचेर करपाक सोदता. सो 13 ते 15 ऑगस्ट व अशा पद्धतीचो कार्यावळ ही सगळ्या गोंयभरा भितर सगळ्या कडांनी जातली. हेच्या संबंधातली आमची मिटींग जाल्या तयारी चालू आसा आनी एक निश्चितपणान लोकांचो खूब व्हडलो प्रतिसाद हो आमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमा खातीर मेळटा. 14 तारखेर 14 ऑगस्ट जो आसा हो भारतीय जनता पार्टी विभाजन विभिशिका म्हणजे जे पार्टीशन जाल्ले आमचे 14 ऑगस्टाक त्याची याद करपी अशा पद्धतीचो एक प्रोग्राम सगळ्या देशभर मनयतात. आनीक त्या निमतान गोंयांत जे प्रोग्राम जावपाचे आसात ते तुमच्या माध्यमांतल्यान सगळे जनते भितर दवरतात. एक तर 14 तारखेर सकाळी 10 ते 6 पर्यंत म्हापशा बस स्टँडाचेर एक ह्या सगळ्या पार्टिशनाच्या हॉरर्साच्या संदर्भातले एक एक्झिबिशन जावपाचे आसा आणि त्या एक्झिबिशनाचे इनॉग्रेशन गोंय राज्याचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि राज्यसभेचे खासदार पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेट्टानावडे हे करपाचे आसात. त्याचबरोबर त्याच दिसा सकाळी 10 ते 6 वरांचेर मडगांव रवींद्र भवनात अशा पद्धतीचे एक्झिबिशन जातले. त्यांचे उक्तावण जे गोंय सरकारातले मंत्री बाब सुभाष फळदेसाय हे करपाचे आसात. त्यांच्या बरोबर बाकीचे सगळे जण उपस्थित असतले. त्याचो या दोन्ही प्रदर्शनाची जातली. त्या प्रदर्शनीचो सगळ्या लोकांनी एक पळोवचे की ज्या माध्यमातल्यान आमकां सगळ्यांक लक्षात येतले की पार्टिशन कशा पद्धतीन आशिल्ले आणि त्याचे इफेक्ट कशे आशिल्ले हे सगळ्यांक लक्षात येतले. त्या निमतान दोन सायलंट रॅलीज मूक मोर्चा अशी जावपाचे आसात. एक म्हणजे 14 तारखेर सांजे 4 वरांचेर चर्च स्क्वेरा पासून आझाद मैदाना मेरेन अशा पद्धतीचे एक पार्टिशनाची याद करपी आणि त्यांचे हॉरर्स जे झाले त्याची याद करपी अशा पद्धतीची एक सायलंट रॅली जावपाची असा. ती आमचे युवा मोर्चा असतो बाकी आमचे सगळे पार्टीचे ऑर्गनायझेशन जे असा ते सगळे जण मिळून हो कार्यक्रम जातली. ती सांजे 4 वरांचेर असा. त्याच दिसा 14 तारखेर सांजे 4 वरांचेर मडगांवात लोहिया मैदानाचेर अशा पद्धतीची रॅली जातली. ती लोहिया मैदानातल्यान भायर सरून गार्डनाक एक टायम मारून थंयच्यान परत एकदा ती लोहिया मैदानाचेर येवपाची आसा. तातूंत आमचे थंयचे स्थानिक आमदार आसतले बाकीचे सगळे आमचे पक्षाचे कार्यकर्ते आसतले हे सगळे जाण तातूंत वाटेकार जावपाचे आसात. 14 तारखेर सांजे 5 वरांचेर लोहिया मैदानाची हांगासरली आझाद मैदाना कडली रॅली जाल्या उपरांत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स जे आसा थंय एक भाशण जातलें. ते भाषण प्रोफेसर दत्ता नायक जे आसा त्यांचे उलोवप जावपाचे आसात. एकूण पार्टिशनाच्या संबंधातलो हिस्ट्री आणि त्याचे सगळ्याचे एकूण परिणाम किती आसात त्याच्या संबंधातले उलोवप जे आसा ते प्रोफेसर दत्ता नायक यांचे जावपाचे आसात. सो अशा पद्धतीचे कार्यावळी आसात. ह्या निमतान एक आणि एक कार्यक्रम जो आसा तो सगळ्या कडांनी चालू आसा तो म्हणजे मेरी माटी मेरा देश. हो कार्यक्रमाच्या निमतान आमचे सगळे कार्यकर्ते जे आसात आमच्या ऑनरेबल प्राईम मिनिस्टरान जो उलो मारला की 2047 आमचो देश जो आसा तो 100 वर्सां पुराय करता आमच्या स्वातंत्र्याचे. तर त्या निमतान जे आम्ही सगळ्यांनी आमचो देश जो आसा तो नंबर 1 सुपर पॉवर जातो हेच्या खातीर काम करपाची गरज आसा आणि म्हणून त्याच्या खातीर त्यांनी एक 5 तरेच्यो प्लॅनिंग ज्यो आसात त्यो प्राईम मिनिस्टरान दिल्ल्यो आसा. सो त्यो प्लॅज घेवपा खातीर हातीन खरें म्हणजे हे घेवन दिवो घेवन अशा पद्धतीचे प्लॅज घेतले. त्याचबरोबर आणिकूय वेगवेगळे कार्यावळी ज्यो आसात जातून 75 झाडां आशिल्ले गार्डन डेव्हलप करप स्वातंत्र्य सैनिकांचे फेलिसिटेशन करप स्वातंत्र्य सैनिकांचे नाव आशिल्ले बोर्ड जे आसा त्या त्या कडांनी पंचायतींनी म्युनिसिपालिटींनी लावप हे कार्यावळी सगळ्या कडांनी चालू आसा सरकारी पातळीचेर सुद्दां. सो तातूंत सुद्दां लोकांचो सहभाग आसचो लोकांनी तातूंत वांटो घेवचो अशा पद्धतीचे अपील आम्ही या निमतान करता. आणि म्हणून ह्या कार्यक्रम आयच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातल्यान सगळ्या लोकांक आम्ही उलो मारतात की 13 ते 15 ऑगस्ट व सगळ्यांनी आपल्या घराचे झेंडो जो आसा तो लावचो. हे झेंडे जे आसात ते पोस्ट ऑफिसात उपलब्ध आसात पोस्ट ऑफिसातल्यान विकते घेवचे आणि थंयच्यान त्या लोकांनी आपल्या घराचेर लावचे अशा पद्धतीचे आम्ही सगळ्यांक अपील करता. आणि एक मोठ्या प्रमाणाचेर एक देशाचो स्वातंत्र्य दीस जो आसा तो आम्ही सगळे जाण मनोया या समयाचेर मागता. आणि त्याचबरोबर बाकीचे जे आमचे प्रोग्राम असतात तातूंतय पक्षाचे कार्यकर्ते असतले आमचे सिंपथायझर्स असतले वेलविशर्स असतले आणि जनता जी असतली त्यांनी सगळ्यांनी वाटेकार जावचे अशा पद्धतीचे या समयाचेर आवाहन करता सगळ्यांक. आणि हे प्रोग्राम जे असतात तुमच्या माध्यमातल्यान सगळ्यांपर्यंत दवरता. देव बरं करू. सर तुम्ही सगळे सेक्शन थांबले पण सरकार
सरकारान भूमिपुत्राक विड्रॉ केलें ताचेर तुमचें कितें म्हणणें? भूमिपुत्राक जी विड्रॉ केलें पळय सरकारान ताचेर तुमचें कितें म्हणणें? सरकार ताचेर परत संशोधन करून वेवस्थीतपणे सगळ्यांक भितर बरोबर सांगली म्हणजे भूमिपुत्राक रिपोर्ट घेऊ शकता म्हणटा तुम्ही? ना ना ताचेर विचार क्रिया आसा ते मंत्रीगण आनी सरकार ताचेर थारायता. सरकाराच्या वतीन जितली मारल्यात पळय न्ही ताजेर हांवें स्पश्ट घेतले पळय तुमचें म्हणणें कितें सारकें केलें काय रॉंग केलें कशें म्हाका ताजेर डिटेल वचून बरें काय वाटत लोकांक समजा गजाली जर नाका त्यो लोकांचेर लादप ना हें सरकाराचें धोरण आसा. मुद्दामून फोर्सफुली कितें तरी काडटले आनी लोकांच्या तकलेन मारतले अशें सरकारान आयज पर्यंत केन्नाच करूंक ना. त्या वेळाचेर समजत खंय जर कितें तरी चुकिल्लें आसा कोणे तरी ताका निदर्शनां काडून दिलें किंवा ताजेर हें आसा जाल्यार मुद्दामून तातूंत लक्ष घातलें. ओके आनी तुमी आमचो पर्फोमन्स कितें म्हणटा पोलिशांचो तांचो पार्टी म्हणून तांचो जो एप्रोच आसा ते करतलेच ना. तुमकां एज अ पार्टी म्हणून कितें दिसता तो खरो बरो पर्फोमन्स आशिल्लो कशें कितें? ज्या तरेन तांच्यानी एप्रिशिएट केलें त्या अर्थान पार्टीन बरोबरच खरोखरच आमदारांनी आनी हांच्यानी बरी कामगिरी केल्या. नाल्यार एप्रिशिएट कित्याक करतले आशिल्ले? म्हणटले आशिल्ले की आमचेर अन्याय केला म्हणून वॉकआउट करतले आशिल्ले किंवा आनी कितें करतले आशिल्ले आनी मागीर भायर कोण मारपाक बसले आशिल्ले. बरी गजाल ताणें सांगली ती प्रश्नाचेर ज्या ज्या प्रश्नाचेर उत्तर दिवपाक जाय ती योग्य भूमिका सरकाराच्या वटेन प्रत्येक आमच्या मंत्र्यांनी त्या वेवस्थीत केल्ली आनी ताजो तुमी कडेन लोकांतल्यान नरेंद्र सरकाराचेर उलयना तो ओपोजिशनाचे तुमचो कितें अनुवाद आसा काय म्हणून कशें फंक्शनींग तेजेनी सारकें केलां बरें केलां बरें परफॉर्म केलां काय कांयच परफॉर्म करूंक ना ओपोजिशनाचे दृश्टीकोन लोकांचो कसो जाल्लो आसा की विधानसभेत ओपोजिशनान जर काही प्रश्न जर विचारलो जाल्यार तो विचारलो आणि आकडदंड केले बोळा घातलो की जाल्यारच तो करेक्टच दिसता. तशें ना. तुम्ही फाटल्या 10 वर्सां पयलीची विधानसभा पळयात ज्या वेळाचेर सर्गेस्त मनोहर भाई पर्रीकर ज्या वेळाचेर विधानसभेत फॅक्ट्स आणि फिगर्स घेऊन उभे रावताले आणि जे कितें आसा ते फुडल्या मनशाक जर चुकीचे जाल्यार ताका विड्रॉ करपाक लायताले त्या प्रमाणाचे खंय तरी आमकां अजूनही ओपोजिशन आसा ते ओपोजिशन मेळपाक जाय. ते मेळना हाजो अर्थ ओपोजिशन आसा फॉर द सेक ऑफ ओपोजिशन मागीर सगळें गुडी गुडी वाजता आनी म्हणून काही गजाली ज्यो लोकांक समजा ह्याच प्रश्ना खातीर हेच जावपाक जाय त्या लोकांक त्या खातीर बोळा मारून किंवा ओपोजिशनान त्या प्रमाणे अभ्यास करून व्यवस्थितपणे जर ते मांडले जाल्यार ताजेर विशय जातलो. तुम्ही आले म्हणता की तुमचे जे मिनिस्टर आसात सगळ्यांनी बरे परफॉर्मन्स दिले आता सगळ्यांचे आन्सर दिला पण काही आम्ही मिनिस्टर पद त्यांचे आन्सर सारखे नसते एक तरी मिनिस्टर नवीन नाही त्यांच्या आन्सरच काय दिलं नाही. केन्ना केन्ना कशें आसता काही विशयाचेर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरांक काही ते दिल्ले उत्तर त्या वेळाचे आणि त्या बद्दलचे त्याच्या त्या वेळाचेर ते प्रत्यक्ष तातूंत भितर केल्ले तातूंतले सखोल अभ्यास हातून जर भितर मातशें जर सुद्दां कमी आसा जाल्यार वेवस्थीत उत्तर दिवपाक जाय म्हणून दिनाशिल्ली चडपाक चुकीची उत्तर दिवन एक वेगळो पायंडो घालप ना आनी मागीर म्हणप ते ताणें थंय चुकीचें हें दिलें त्या पेक्षा त्या वेळाचेर समजा त्या वेळाचेर समजा जर ते योग्य तरेन उत्तर जर पावलें ना त्या वेळाचेर कारण ते रिटर्न येता तुमकां लक्षात आसतलें तुमकांय तातूंत भितर म्हायती आसतली प्रशासनान भितर प्रश्न जो कोणी विचारिल्लो आसता त्या प्रश्नाचे उत्तर लॅजिस्लेचर विंगाच्या मार्फत त्या डिपार्टमेंटाक वता आनी त्या डिपार्टमेंटांतल्या ताचो लिखीत स्वरुपान ते येता ते लिखीत स्वरुपान जर त्या टायमार योग्य टायमार जर आयले ना कारण ते थंय रोखडेपणे एक रिजाइंडर येता सकयल की ह्या प्रश्नाची उत्तरां फुडल्या दिसा 3 दिसां नंतर किंवा 8 दिसां नंतर दिली गेली म्हणून थंय जर ते उत्तर वेवस्थीतपण एज पर सायक्लोस्टायल म्हणटा पळय केन्नाय आमी ऑर एज पर आता यूज करता एज पर कॉम्प्युटर जनरेटेड कॉपी ऑर सगळी हे उत्तर थंय नाच जर जाल्यार मागीर उत्तर कशी पूण जेन्ना डिमांड आसले ना ना पळय प्रश्न तूं प्रश्नाचे उत्तर तूं रॉंग तरेन घेता ज्या तरेन तुमी फक्त प्रश्नोत्तर तासाचो वेगळो तेच म्हणटा प्रश्नोत्तर तासाचो विशय वेगळो काड आनी डिमांड्स आसा ताजो विशय वेगळो काड. आमी 10 वर्सां आमदार आशिल्ले
म्हाका ह्या ओपोजिशनान भितर साडे सात वर्सां अभ्यास करपाची संद मेळ्ळ्या. आमी जे पळयलें केन्ना केन्ना डिमांड्साचेर त्या पुरवणीचे उत्तरांत पावनाशिल्ली पावत नाशिल्ली. मागीर आमकां तें पत्र बरोवचें पडटालें. आमी खूब शिकलां तातूंत भितर बाई कडेन आनी मागीर क्लासीस दिसत आसताले. ताजे नंतर ते उत्तर दिवपाचें पत्र बरयताले. पत्र बरयताले अक्षरशा की ह्या ह्या संदर्भांतल्या प्रश्नाचें उत्तरच गायब म्हणून येवकच ना म्हणून ह्या एसेंब्लीन कशें दिवप ना. केन्ना केन्ना उबे रावन रेज करताले. कदाचीत ऑपोजिशन ते उत्तर जे डिमांडाचेर प्रश्नाचे जर दिवपाक चुकलो जाल्यार विरोधकांक त्या खातीर तो पॉयंट ऑफ ऑर्डर काडून हाजे आमकां उत्तर मेळूंक ना. ते दाखोवंक जाय आशिल्ले तीन पॉयंट हे सरकार डिफेंड करपाक पावले ना अशें दिसता तुमकां एसेंब्लीन सारके प्रोपरली अशें कितें दिसता तुमकां खंयचे तरी दोन तीन पॉयंटाचेर सारके डिफेंड करपाक पावले. म्हाका ह्या संदर्भांत इतलेंच म्हणपाचें आसा जे ओवरऑल जे व्यूज आमी घेतल्या तातूंत भितर वेवस्थीतपणे उत्तर त्या सरकारान वेवस्थीतपणे आपले हातूंत उतरां दिल्यात आणि सरकार स्वयंपूर्ण जे हातूंत भितर मुखार वता तातूंत भितर वाटचाल. पण तुमकां दिसना इशू सारको मणिपुराचो इशू सारको डिस्कस करूंक जाता लिंक हांगा गरजच नाशिल्लो न्ही. हांगा लिस्टींग कित्याक तो बीबीसी डॉक्युमेंटरी लक्षांत घे म्हाका तुका हांगा लिंकी कित्याक येद्या व्हडलो केंद्रान आवाज उठोवपी आनी कितें करपाचें थंय जे तांच्यानी उत्तर दिलें तें सोयिस्तर सारकें सिस्टमॅटिकली कोणाक तरी आपूण प्रोजेक्शनां येवपाक जाय आपूण व्हिडियोचेर येवपाक जाय आपूण ते 15-20 दीस तुका फक्त मायलेज दिल्या पेपरार स्पिकरान बरे तशेंच हँडल केलें म्हणून तुवें आतां सांगलां मरे सांगलां म्हणून तेच सांगता न्ही. म्हणजे तुज्याच तोंडान तुवें सांगलें की स्पिकरान मागीर बेस्ट जालें. जर अशी जर इतली बरी जर सर्टिफिकेट जर आसा ऑपोजिशना कडल्यान जाल्यार भितरांनी कितें वागवे आसले ना. त्या इश्यूच्या संदर्भात योग्य उत्तर ते हाजेर ताणी दिल्ले आसा. ज्या विशयाचेर भितर म्हाका वयले वय खबर हाजेर वॉट्सॅपाचेर कितले आयले किंवा हाजेर कितले आयले जनरेटेड कितले न्यूज आयले ताजेर उत्तर दिवपाक आव्हान दिलना. म्हाका माहिती आसपाक जाय. म्हाका त्या स्टेटीचो इतिहास खबर आसपाक जाय. म्हाका 50 वर्सां पयलीं कितें जालें तेंय खबर आसपाक जाय. ओगी काडले जी बरी लायन जाल्यार कशेंय जायना न्ही. तशें जाल्यार मागीर गोद्रा रायट्साचें इन्फॉर्मेशन कशें कितें तुमकां आसा आनी मणिपुराचें आसा. हांवें खंय उलयलां ना तशें तूं म्हणटा विधानसभेन प्रश्न आयिल्लो त्या संदर्भातलें उत्तर दिलां हांवें. इतलें नाका जाल्ले कडेन म्हाका मुद्दम डायवर्ट करपाचो प्रयत्न करपाची गरज आयआयटीचो प्रश्न चालू आसा चालू आसा. योग्य उत्तर हांव मागीर तुमकां ताजेर अभ्यास करता सांगून ऑनलायन गेमलिंग सावथान चल्ला म्हणून ताचे चेर गजाले भितर आयलो ताजेर उत्तर मुख्यमंत्री तुज्या मुख्यमंत्र्यान ताका कितें उत्तर होम डिपार्टमेंटाचो कितें आसा तांच्यानी कितें योग्य उत्तर दिवपाचें आसा तें दिलां. ताजेर होम डिपार्टमेंट मुख्यमंत्री आसा ते सक्षम आसा हो सगळे विशय ते वेवस्थीतपणे हाताळटात. बाकीचे सगळे गजाली तुम्हीच पळयल्यात किती पत्रां भितर किती येता कशें ताणें सक्षम भूमिका घेतलेली आसा. म्हणून तुम्ही सगळ्यांनी ही सगळी विधानसभा पळयल्या इतल्या बरे तरेन स्वयंपूर्ण जाल्ली आसा. तुम्ही सगळ्यांनी ताचे कौतुकी केल्ले आसा म्हणून तुमचेय हांव देव बरें करून म्हणटा आनी म्हगेले आयची पत्रकार परिशद हांगा सोंपली अशी जाय.